महसूल खात्याकडून आपल्यापैकी अनेकांनी शेतीच्या उत्पन्नाचा दाखला मिळवला असेल. मात्र जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरुळ गावातील शेतकरी हिरालाल पाटील यांनी शेती तोट्यात गेली म्हणून उणे उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवला. राज्यातला उणे उत्पन्नाचा हा पहिलाच दाखला असल्यानं त्याला आगळं वेगळं महत्व प्राप्त झालंय. मंगरुळ गावातील हिरालाल पाटील हे शेतकरी राज्यात चर्चेत आले होते. ते त्यांना 4 हेक्टर 80 आर क्षेत्रावरील शेतीत आलेल्या 196,667 रुपयांच्या उणे उत्पन्नाच्या दाखल्याच्या मागणीवरून. त्यांच्या मागणीनं महसुली अधिकाऱ्यांची झोप तर उडालीच होती, पण दाखला मिळावा यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचा पिच्छाही तेवढाच मुद्देसूदपणे सादर केलेल्या 29 पानांचा अर्ज करून पुरवला होता. शेतीत लावलेलं भांडवल आणि आलेल्या उत्पन्नाचा ताळेबंद त्यांनी अर्जात सादर केला होता. त्यात कृषी मूल्य आयोगानं जाहीर केलेला दर आणि प्रत्यक्षात मिळत असलेल्या बाजारभावाचे पुरावे जोडण्यात आले होते. अखेर अमळनेर तहसीलदारांना पाटील यांना उणे उत्पन्नाचा दाखला द्यावाच लागला. उत्पन्नाचा जो दाखला आहे त्यांनी मागणी केलेला होता, तसं शासनाचा फॉर्मॅट जो आहे तो उणे उत्पन्न देण्यासंदर्भात कुठलीही प्रणाली त्या फॉर्मॅटमध्ये नसल्यामुळे आम्ही त्यांना कॉम्प्युटराईज उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी केलेला खर्च, त्या संदर्भातले सादर केलेले पुरावे आणि त्यांना मिळालेलं उत्पन्न आणि त्या संदर्भातले सादर केलेले पुरावे हे तपासून त्यामध्ये जे काही तफावत होती त्या तफावतीच्या आधारावर आम्ही त्यांना उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे. हिरालाल पाटील हे उणे उत्पन्नाचा दाखला मिळवणारे महाराष्ट्रातले पहिलेच शेतकरी आहेत. त्यांना मिळालेल्या उणे उत्पन्नाच्या दाखल्याच्या आधारे आता शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पहिलीच केस आपली, अजून वजा उत्पन्न दाखला कोणाला मिळालेला नाही आणि कोणी मागणी पण केलेली नाही. आता आम्ही शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की आपण तोट्यात आहोत, शासनापुढे आपण किती ओरडाओढ केली ते लक्ष देत नाही, कसा तोट्यात आलो. संपूर्ण कागदपत्राची आम्ही पूर्ण पूर्तता केली, तहसीलदारांनी त्याची छाननी केली आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला 196,667 वजा उत्पन्न असा दाखला दिला. शेतकऱ्याला वजा उत्पन्न आलेलं आहे, तर ह्या वजा उत्पन्नाच्या दाखल्याच्या माध्यमातून ज्यावेळेस या शेतकऱ्याला 196,667 रुपये शासनाच्या स्तरावरून दिले जातील तेव्हा हा शेतकऱ्याचं उत्पन्न झिरो होईल. म्हणजे त्याला मदत नाही, त्यावेळेस तो झिरोवर येणार आहे आणि या झिरो नंतर त्याची पुन्हा सुरुवात होईल. म्हणजे त्याला पुन्हा 196,667 रुपये दिल्यानंतर त्याचं उत्पन्न झिरो झाल्यानंतर त्याला पुन्हा या वर्षाचे खत, बी बियाणं आणि औषधांची म्हणजे जे काही खर्च येणार आहे तो खर्चाची त्याला वेगळी मदत दिली गेली पाहिजे, तरच तो शेतकरी उभा राहील. तहसीलदाराकडून मिळालेल्या उणे उत्पन्नाचा दाखला सरकारी स्वरूपात नाही, त्यामुळे भविष्यात सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी या दाखल्याच्या उपयोगितेबाबतची अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. असं असलं तर या दाखल्याचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.